दहावी बारावीची परीक्षा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात कलाटणी देणारा हा टप्पा असतो. यामुळे मुलांसह पालक या परीक्षेला गांभीर्याने घेत असतात. मात्र परीक्षेच्या दरम्यान अनेक पालकांकडून काळजीपोटी काही चुका होत असतात. या चुका विद्यार्थ्याच्या परीक्षेवरती परिणाम करणाऱ्या असतात. यामुळे परीक्षेच्या कालावधीमध्ये पालकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांनी सांगितल्या. परीक्षा आल्या की मुलांपेक्षा पालकांना जास्त स्ट्रेस येतो. मुलं दरवर्षी पहिलीपासून अनेक परीक्षा देत असतात, पण बिलीफ्स असं म्हणतात, विश्वास असं म्हणतात की दहावी बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याची कलाटणी देणारं, एका वेगळ्या मार्गाला नेणारं अशा ह्या परीक्षा असतात. आणि बरेचदा पालक सतत मुलांना म्हणत असतात की दहावी बारावी हा टर्निंग पॉईंट आहे, आणि या टर्निंग पॉईंटला तू जर चांगले मार्क्स मिळवले तर आम्ही आत्तापर्यंत जे काही कष्ट केले, तुझ्यासाठी जे काय कुठल्या गोष्टी केल्यात त्याचं फळ आम्हाला मिळेल. आणि याचा अप्रत्यक्षपणे मुलांवर ताण वाढत जातो. आणि मूल मला जमेल की नाही, मला जमेल की नाही, मला करता येईल की नाही, मला मार्क्स मिळतील की नाही, मी पास होईल की नाही, मला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे अशा गोंधळामध्ये पडतात. आणि त्याच्यातून त्याच्या परफॉर्मन्सवर निश्चित परिणाम होत असतो. मुलं परीक्षा देतात, मुलांना सूचना देतात, दिल्या जातात. पालकांनी मुलांना परीक्षेला जाण्याच्या आधी सूचना टाळाव्यात. त्याच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करणं अत्यंत आवश्यक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की जेव्हा मूल परीक्षा देऊन घरी येतं त्यावेळेला आईवडील पुस्तके आणि वही घेऊन बसतात आणि त्याची प्रश्नपत्रिका सोबत घेतात आणि त्याचं टोटल करत असतात. आणि त्याच्यावरून तुझा पेपर खराब गेला, तू असंच केलंस, तू तसं करायला पाहिजे होतं, तू हे लिहायला पाहिजे होतं, मी तुला म्हणत होते की जास्त मोबाईल वापरू नको, मित्रांबरोबर जास्त फिरू नको, अशा असंख्य गोष्टींनी त्याच्या कॉन्फ्लिक्टमध्ये त्याच्या त्याला जी काही चिंता झालेली असते त्याच्यामध्ये भर टाकत असतात. आणि त्याच्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्यावर परिणाम होतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नातेवाईकांना, आजूबाजूच्या लोकांना, ओळखीच्या शिक्षकाला मुलाशी सतत फोनवर संपर्क साधून काउन्सिलिंग करा, त्याला मार्गदर्शन करा असं सुचवलं जातं. आणि सगळ्यांकडून त्या मुलावर एकच भाडीमार होत असतो, तो म्हणजे परीक्षा, परीक्षा, परीक्षा. तर पालकांनी ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. मुलांना आत्मविश्वास कसा वाढेल याच्यावर काम केलं पाहिजे. त्याचा डाएट संतुलित ठेवला पाहिजे आणि शांत झोप येईल याची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.